शानदार न्यूज मध्ये आपले सर्वांचे पुनश्च स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया कोल्हापूर येथील बातमीपत्र कोल्हापूरात इंजेक्शनचा काळा बाजार करणारे तिघेजण जेरबंद मेडिकलमध्ये काम करणारे आणि वैद्यकीय शिक्षण घेणारेच करत आहेत रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार पाहूया सविस्तर बातमीपत्र कोल्हापूर शहरामध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर विभागाने केले आहे त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे ही कारवाई बागल चौक येथील जयराज पेट्रोल पंपाजवळ साफा लावून करण्यात आली आहे याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडून मिळालेली अधिक माहिती अशी यातील संशयित आरोपी दौलत जोगम तसेच प्रणव खैरे आणि प्रकाश लक्ष्मण गोते हे तिघेजण रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली होती त्यानुसार या संशयितांना रंगे हात ताब्यात घेऊन त्यांच्याकडे झडती घेतली असता या तिघांच्याकडे रेमडिसिवीर इंजेक्शनचा साठा असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यातील संशयित आरोपी सचिन जोगम हा मेडिकलमध्ये कामाला आहे त्याचा मित्र प्रकाश गोते आणि प्रणव खैरे यांच्याकडून रेमडेसिवीर औषध विकत घेऊन तो जास्त दराने विक्री करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे प्रणव खैर हा वैद्यकीय शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिकत असून तो शरण्य हॉस्पिटल बेलबाग मंगळवारपेठ कोल्हापूर येथे नोकरीला आहे त्या हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णावर उपचार करतेवेळी शिल्लक राहिलेली रेमडिसिवीर औषधे जादा दराने सचिन जोगम याला विकत होता तसेच प्रकाश गोते हा वालाउरकर हॉस्पिटल उद्यमनगर येथे नोकरीला असून तो हॉस्पिटलमध्ये रेमडिसिवीर औषध उपलब्ध करून ते सचिन जोगम याला विकत असल्याचे निष्पन्न झाले आहे तर सचिन जोगम हा युनिव्हर्सल मेडिकल बागलचो कोल्हापूर येथे काम करीत आहे या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे